तासगाव कवठेमनका तालुक्यातील 19 गावांचा समावेश विस्तारित टेंभू योजनेत करण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली. त्यानंतर आमदार सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सायंकाळी मागे घेतले. आमदार अनिल बाबर यांची शिष्टाई यशस्वी झाल्यानंतर त्यांच्या हस्ते सुमनताई पाटील व रोहित पाटील यांनी फळांचा रस घेऊन आंदोलन स्थगित केल्याचं जाहीर केलं. दरम्यान जलसंपदा विभागाच्या सचिवांनी दिलेल्या पत्रात एक महिन्याचा अवधी दिलाय. जर एका महिन्यात सुप्रमाला मंजुरी देऊन काम सुरू झालं नाही तर मंत्रालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी दिलाय. सांगली जिल्ह्यातील सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात मुदत संपणाऱ्या 94 ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच सदस्यांसाठी निवडणुकीचा तसेच 4 सरपंच आणि 29 जागांच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम मंगळवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलाय. त्यामध्ये कुंडल, हरिपूर, नांद्रे, करगणी, ढालगाव, तांबुवे, कारंदवाडी, बांबवडे, वाकुर्डे बुद्रुक, नेलकरंजी आदी मोठ्या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ग्रामपंचायतीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. निवडणूक लागलेल्या गावांमध्ये जिल्ह्यात मंगळवारपासूनच आचारसंहिता लागू झाली असल्याचे जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आलंय. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 29 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होतील. गत निवडणुकीप्रमाणे यंदाही थेट सरपंच पदासाठी निवडणूक चुरशीने होईल. मराठ्यांना विरोध नाही पण आमच्या ताटातले हिसकावू नका अशी भूमिका ओबीसी व्हीजीएनटी बहुजन परिषदेने व्यक्त केली आहे. ओबीसींची बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या कोठ्यातून मराठा आरक्षण देण्याच्या मागणीविरोधात ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. आंदोलकांनी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिलं. यावेळी संजय विभूते, सुनील गुरव आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले की ओबीसी आरक्षणाच्या विषयाचे राजकारण करू नका. काही राज्यकर्ते ओबीसींच्या आरक्षणाचे वाटे करण्याचे पाप जाणीवपूर्वक करत आहेत. हे आता लपून राहिलेलं नाही, त्यामुळेच मराठा समाजाने ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण मागत आहे. मराठा आरक्षणाला आमचा कधीही विरोध नव्हता, पण त्यासाठी ओबीसींचा बळी देता कामा नये. आमच्या हक्काच्या आरक्षणाला धक्का न लावता राज्य व केंद्र सरकारने मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीमध्ये आरक्षण द्यावे. ओबीसींची बिहारच्या धर्तीवर जातीनिहाय जनगणना करा. ओबीसी संवर्गातून अन्य कोणत्याही जात समूहाला आरक्षण देऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. ओबीसींचे आरक्षण संपवण्यासाठीच कुणबी दाखल्यांचा आग्रह धरला जात आहे. याद्वारे मराठा व ओबीसींमध्ये भांडणे लावण्याचं कारस्थान सुरू आहे, पण त्याला ओबीसी समाज बळी पडणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आलाय. सावळी येथील मुस्लिम वस्तीवर हल्ला करून समाजकंटकांनी नागरिकांना मारहाण केली, त्यात नुरुल हसन शिकलगार या तरुणाचा मृत्यू झालाय. त्याची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंध कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी पुरोगामी संघटना तसेच मुस्लिम समाजाच्या वतीने सांगलीत धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राजकीय पक्ष सामाजिक संघटनांनीही सहभाग घेतलाय. त्यावेळी पुसेसावळी घटनेचा निषेध करण्यात आला. भविष्यात महाराष्ट्रात पुसेसावळीसारख्या हत्याकांडाच्या घटना रोखण्यासाठी दंगल विरोधी कायदा, मॉब लिंचिंग आणि अल्पसंख्याक अत्याचार प्रतिबंध कायदा करून त्याची कडक अंमलबजावणी करावी. पुसेसावळीतील अन्यायग्रस्त नागरिकांना शासनाने आर्थिक मदत द्यावी. मृत नुरुल शिकलगार याच्या कुटुंबियांना शासनाने 50 लाखाची मदत करावी. या प्रकरणाचा एसआयटी स्थापन करून चौकशी करावी. जलद गतीने न्यायालयात खटला चालवावा. समाजात द्वेष पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी. हल्ल्यातील मुख्य सूत्रधार विक्रम पावसकर याला अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे गुरुवारी सांगली जिल्हा दौऱ्यावर येतात. त्यांच्या उपस्थितीत तासगाव व मिरज येथे विधानसभा मतदारसंघनिहाय पक्षाने नेमलेल्या वॉरियर्सची बैठक होणार आहे. तसेच घर घर चला अभियान अंतर्गत रॅली काढण्यात येणार आहे अशी माहिती शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, लोकसभा निवडणूक प्रमुख शेखर इनामदार यांनी दिली आहे. इनामदार म्हणाले, भाजपाचे आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीसाठी पक्षस्तरावर जय्यत तयारी सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात पक्षाला येणाऱ्या सर्व निवडणुकीत मोठा विजय मिळवून देण्यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते कामाला लागलेत. या कामाचा आढावा घेण्यासाठी बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पक्षाने प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 125 वॉरियर्स नियुक्त केले आहेत. एक वॉरियर 3 बूथचा प्रमुख असणार आहे. या वॉरियर्सशी बावनकुळे थेट संवाद साधणार आहेत. या बैठकांनंतर बावनकुळे हे पक्षाच्या घर घर चलो अभियानाअंतर्गत नागरिकांच्या घर भेटी घेणार आहेत. मिरजेतील पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यालयापासून बालगंधर्व नाट्यगृहापर्यंत ही रॅली काढण्यात येणार आहे.
राजकारणात जीवघेणी स्पर्धा चालू असते, पण येणाऱ्या काळात जत विधानसभा मतदारसंघात विकासाची स्पर्धा लागलेली दिसेल अशी ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. जत शहरासाठी 8 कोटींचा निधी दिल्याबद्दल खासदार संजय काका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचा सत्कार संपन्न झालाय. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी गोपीचंद पडळकर म्हणाले, जिरवाजिरवीच्या राजकारणात आम्हाला कोणता रस नाही. येणाऱ्या काळात जत तालुक्यात विकास कामासाठी स्पर्धा असेल. आज ज्यावेळी विधान परिषदेमध्ये मराठवाडा आणि विदर्भाचे आमदार हे पश्चिम महाराष्ट्रातील आमदार हे निधी पळवतात असा आरोप करतात, मात्र आजही सातारा, मान, खटाव, वंघळवेढा, सांगोला, जत, खानापूर, आटपाडी हे कायम दुष्काळी असलेले तालुके आहेत. या भागात प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधींची जबाबदारी दुष्काळ दूर करण्याची असून जत तालुक्यातील 29 गावच्या सरपंचांची लवकरच बैठक घेऊन पाण्याचा प्रश्न सोडवण्याची ग्वाही आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. बँकेतील खाते सुरू ठेवण्यासाठी केवायसी अपडेट करणं आवश्यक असल्याचं सांगून भामट्याने एका महिलेची 5 लाखांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय. सदर फसवणुकीची घटना 27 सप्टेंबर रोजी दुपारी 12:15 सुमारास घडली आहे. या प्रकरणी अश्विनी काका शिंदे यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी अश्विनी काका शिंदे यांच्या मोबाईलवर बुधवारी एका व्यक्तीचा फोन आला. त्याने बँकेतील खाते सुरू राहण्यासाठी केवायसी अपडेट करणं आवश्यक असल्याचं तसेच आपण बँकेतून बोलत असल्याचं सांगितलं. त्यानंतर अश्विनी शिंदे यांच्या बँक खात्याची माहिती संबंधित व्यक्तीने त्यांच्याकडून घेतली. त्यानंतर फिर्यादी शिंदे यांना काही मेसेज आले. त्यातील मजकूर त्या व्यक्तीस सांगितल्यावर शिंदे यांच्या खात्यातील 5 लाखांची रक्कम ऑनलाईनच्या माध्यमातून परस्पर काढून घेण्यात आली. ही बाब काही वेळानंतर शिंदे यांच्या लक्षात आली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी तातडीने अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी भामट्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय. आशा व गटप्रवर्तक यांना ऑनलाईन कामाची सक्ती केली जाऊ नये यासह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हा परिषदेवर मोर्चा काढलाय. मागण्या मान्य न झाल्या 16 ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी यावेळी दिलाय. केंद्र सरकारने आशा व गटप्रवर्तक यांची 2006-07 पासून नियुक्ती केली आहे. त्यांची नियुक्ती करताना 7वी-8वी पास असलेल्या आशांना सुद्धा यामध्ये आशा स्वयंसेविका म्हणून नेमणूक केली आहे. त्यांना इंग्रजीचे आणि मोबाईलचं पुरेसं ज्ञान नाही. असे असताना सुद्धा आशांना ऑनलाईन कामे सक्तीने लावली जात आहेत. ही ऑनलाईन कामे लावली जाऊ नयेत यासह अन्य मागण्यांसाठी आज सांगली जिल्हा परिषदेवर आशा व गटप्रवर्तक यांनी एक दिवसीय आंदोलन केलंय. आंदोलनकर्त्या महिला जिल्हा परिषदेमध्ये येऊ नये यासाठी जिल्हा परिषदेचं गेट बंद ठेवण्यात आलं होतं. त्याला आंदोलनकर्त्या महिला गेट समोर रस्त्यावरती ठाण मांडून बसल्या होत्या. आशा व गटप्रवर्तक यांची अनेक वेळा आंदोलने केली आहेत, मात्र शासनाने त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली नाहीये. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा यासाठी संयुक्त किसान मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली आहेत. गुन्हेगार व्यक्तींना सरकारने पाठीशी घालू नये अशी मागणी केली. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी नेतृत्व केलं. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटलंय की मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याने 3 ऑक्टोबर 2021 रोजी उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे 4 शेतकरी आणि 1 पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारलं होतं. या घटनेला 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगार आशिष मिश्रा मोकाट आहे. त्याचे वडील मंत्री अजय मिश्रा दबाव टाकत असल्याने ठोस कारवाईमध्ये अडचणी येत आहेत. मंत्रिपदाचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचवण्याचा प्रयत्न होतोय, त्यामुळे मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे. देशमुख यांनी सांगितले की कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष बिजरभूषण सिंग याच्यासह अनेक गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं कृत्य केंद्र सरकार करत आहे. उत्तर प्रदेशातील प्रशासन पूर्णतः गुन्हेगारांच्या हातात गेले. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा देशभर निदर्शने करत आहे.